की दुनिया तारीफ। अब्दुल यारा, ओ मस्त मसालेदार लाजवाब शानदार सोडा प्याला दे। हो सुडी भाऊ, लगेच बनवतो। पण सोडा देण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे, कारण नंतर कोणाला प्रॉब्लेम नको व्हायला। काय झालं अब्दुल, सांग। मेहता साहेब, सांगायचं हे आहे की आजपासून सोड्याचे दर 3 रुपयाने वाढले आहेत। अब्दुल, सकाळी दुधाचे दर वाढवलेच आणि आता सोड्याचे दर वाढवलेच, बंगला वगैरे घेण्याचा विचार आहे का काय? अरे अय्यर भाऊ, 3 रुपयात कुठे बंगला होणार आहे? ते काय की दुधाचे भाव वाढले होते, मी तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही नाराज झाला। यासाठी मी विचार केला की सोड्याचे दर वाढले तर मी आधीच सांगून देतो। हो अब्दुल, पण अशा महागाईच्या दिवसात तू असे प्रत्येक गोष्टींचे दर वाढवत राहिलास, मग तर हे एकदम चुकीचं आहे ना। काय करू हाती भाऊ, सगळ्या वस्तू महाग झाल्या आहेत ना। बर्फ महाग झालाय, लिंबू महाग झाले आहेत। 2 वर्षापासून मी सोड्याचे दर वाढवले नाहीयेत। नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे अब्दुल, पण जो कस्टमर असतो ना त्याला प्रत्येक वस्तू स्वस्तातच हवी असते। जेठा भाऊ, मलाही परवडलं पाहिजे ना। सगळ्यांना परवडत, पण तुलाच का नाही परवडत? म्हणजे? अरे म्हणजे माझ्या ऑफिस गाली ही एक सोडावाला आहे, तो तुझ्यापेक्षा स्वस्तात मला सोडा पाजतो। ऐका, पाजत असेल अय्यर भाऊ, पण क्वालिटी मध्ये फरक आहे ना। तुझं म्हणणं तर बरोबर आहे, पण यार तू असं सगळ्या वस्तूंचे दर वाढवत राहिलास तर कसं चालेल? हो यार अब्दुल, तुझ्या दुधाच्या वाढलेल्या भावामुळे माझ्या सकाळच्या चहा मधून दूध गायब झालंय, आणि आता असं वाटतंय की सोडाचा भाव वाढवल्यामुळे रात्रीचा सोडा पण बंद होणार आहे। अगदी बरोबर आहे। भिडे आणि पोपटलाल कुठे आहेत, अजून आले नाहीत? गुड इव्हनिंग पोपटलाल। गुड इव्हनिंग भिडे। चला सोडा पिऊया। आणि फायनली मी तुला अब्दुल पेक्षा स्वस्त दूध देणारा शोधूनच दिला। तू शोधलास? अरे भाऊ, मी संतोषला तुझ्या घरी घेऊन आलो ना, तेव्हा सर तू संतोषला फोन लावत होतास, मी शोधून दिले ना तुला। हा भाऊ, हा तू शोधला बस। अरे असं मानत जा ना तू। अरे हा भिडे, मी काय म्हणतो, अब्दुलला आता सांगूया ना की आम्हाला देशी कंपनीचं स्वस्त दूध देणारा मिळालाय म्हणून। हो हो, बिलकुल बिलकुल सांगायचंच आहे। सकाळी जास्त बोलत होता ना, माझ्या शिवाय देशी कंपनीचं दूध स्वस्तात कोणी देणारच नाही, आता त्याला कळेल की तो किती चुकीचा होता। चल चल चल। नमस्कार। गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग। काय बोलताय तुम्ही आज सगळे, तुम्ही एवढे लवकर कसे? नाही भाऊ, लवकर कोणी नाही आले, तू आणि हा भिडे, तुम्ही दोघे आज लेट झालात। होत कधी कधी असं लेट, त्यात काय एवढं? नाही नाही, कोणी लेट आलं तर मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही भाऊ, पण मी जेव्हा पण लेट येतो तेव्हा या भिडेला खूप प्रॉब्लेम असतो ना। जेठालाल, सोसायटीच्या मीटिंग मध्ये मी लवकर येतो, तू लेट येतोस तेव्हा मला प्रॉब्लेम होतो। नाही नाही नाही, इथे सोडा शॉपीवर देखील कधी कधी 1-2 मिनिटं लेट होतो ना, तेव्हा सुद्धा तू मला ऐकवतो। सर ठीक आहे ना, मग आता होता कधी कधी लेट? नाही नाही, तेच सर बोलते ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू इथून पुढे लक्षात ठेव। बाकी मंडळी सगळे व्यवस्थित आहे ना? आत्माराम, तसं तर सगळं छान आहे, पण आजपासून अब्दुलने सोड्याचे दर 3 रुपयाने वाढवले आहे। काय काय ते डायरेक्ट 3 रुपये वाढवले अब्दुल? अब्दुल, तुझं काय चाललंय? दुधाचे दर वाढवले, सोड्याचे दर वाढवले, प्रत्येक वस्तूचे दर वाढवतोस? असं वाटतं की अब्दुलच्या मनात लालच निर्माण होते। नाही भेडे भाऊ, असं बिलकुल नाहीये। लिंब महाग झाली आहेत, बर्फ महाग झालाय, विजेचं बिल जास्त येत आहे, थोड्याशा दरात मला परवडत नाही। पण भाऊ, तू असं सगळ्या वस्तूंचे दर वाढवू लागलास तर आम्हाला परवडणार नाही। हो हो, मीही समजू शकतो, पण मी काय करू, माझा नाईलाज आहे। ओ अब्दुल, आता हे दर बीर सोडून दे यार, आता तुझा फर्स्ट क्लास सोडा पास। दराबद्दल नंतर बोलूया आपण। बरोबर बरोबर। हो सोडी भाऊ, लगेच बनवतो। सोडी भाऊ, सोडा रेडी आहे। हा दे। बघू तर पिऊन महाग सोडा लागतो कसा काय। अब्दुल, हा 3 रुपयाने महाग झालेला सोडा तसाच आहे, काही बदललेला नाहीये। काय भिडे भाऊ, काय बोलताय तुम्ही? मग आणखी काय बोलू भाऊ, तू प्रत्येक वस्तूचे दर वाढवत चाललाय। भिडे भाऊ, या दरात या क्वालिटीचा सोडा अब्दुल शिवाय कोणीच देऊ शकत नाही। तसं तर तू सकाळी दुधाच्या बाबतीत ही असंच म्हणाला होतास की मी ज्या दरात दूध देतोय ना त्या दरात कोणीच देऊ शकत नाही म्हणून। हो, तर मी काही चुकीचं थोडीच बोललो। अरे भाऊ, एक मिनिट। अच्छा, मला एक गोष्ट सांग अब्दुल,
ही बाजूला जी कुसुम सोसायटी आहे तू तिथे दूध देत होतास ना, मग बंद का केलं अचानक? बस असच असच हो. मी सांगतो, ऍक्च्युली बाजूच्या सोसायटीत अब्दुलने दूध देणं बंद केलं नाही, बाजूच्या सोसायटी वाल्यांनी अब्दुल कडून दूध घेणं बंद केलं. का? कारण अब्दुलने दुधाचे दर वाढवले. कारण सेम टू सेम देशी कंपनीचं दूध जे अब्दुल आपल्याला 60 रुपये लिटरनी विकत होता, एक संतोष म्हणून माणूस आहे तो त्या सोसायटीत 55 रुपयांनी विकत आहे. काय बोलतोयस भिडे? सेम कंपनीचं दूध संतोष 5 रुपये कमीत देत आहे. हो हो, सेम टू सेम कंपनीचं देशी दूध. नाही भिडे भाऊ, असं नाही होऊ शकत, हे पॉसिबल नाहीये. नाही पॉसिबल आहे अब्दुल, मी पूर्ण गोष्ट माहिती करून घेतल्यानंतरच बोलतोय. मी पूर्ण इन्क्वायरी केली भाऊ. मी नाही मानत की माझ्यापेक्षा स्वस्त देशी दूध कोणी देत असेल. अरे भाऊ तू नको भले माणूस, पण मी आणि भिडे आज सकाळी संतोषला भेटलो, त्याच्याशी सगळे बोलणे केले आणि तो म्हणाला की पूर्ण गोकुळधाम सोसायटीच्या ऑर्डर जर मला मिळाले तर तो आपल्याला ही 55 रुपये प्रति लिटर दूध द्यायला तयार आहे. अरे वा, यापेक्षा चांगलं काय असेल? हे तर खूप चांगली गोष्ट आहे. मग चांगली गोष्ट आहे तर पण तो स्वस्तात जर दूध देतोय तर या मागे काही ना काही कारण तर नक्की असणार. कारण आहे ना. मी त्याला देखील हा प्रश्न विचारला की तू स्वस्तात दूध का देतोय, मग तो म्हणाला की तो ठोक मध्ये दुधाची खरेदी करतो कंपनीकडून म्हणून त्याला डिस्काउंट मिळतं, यासाठी तो 55 रुपये लिटर दूध विकू शकतो. अरे ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. बोला, पहिलं तू म्हणत होतास की माझ्यापेक्षा स्वस्त दूध तुम्हाला कुठे मिळणारच नाहीये, आणि जर दूध मिळतंय तर तू म्हणतो या सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी. हे बघ अब्दुल, तू तर खूप चुकीचं केलंयस. अरे आमच्या सगळ्यांकडून तू पूर्ण 1 महिन्याचे पैसे जास्त घेतलेस. हे बघ भाऊ, लालच खूप वाईट गोष्ट आहे, चांगल्या चांगल्यांचा मार्ग चुकवते. तुम्ही लोक माझ्यावर संशय घेताय. नाही अब्दुल, तुझ्यावर शंका घेत नाही, आम्ही तुझ्यावर शंका का घेणार? आणि जेव्हा सेम कंपनीचं दूध आम्हाला कमी दरात मिळत असेल तर आम्ही घेणारच ना, नाही थोडी म्हणणार. आणि या कारणाने मला सकाळचा चहा दुधाचा तरी मिळेल. हे बघा माझं ऐका, एवढं स्वस्त दूध कोणीच नाही देऊ शकत. जेठा भाऊ तुम्ही समजावून सांगा ना. अब्दुल मी तुझं दुःख समजू शकतो, पण आता मी काय समजावू मित्रा? पण जो कस्टमर असतो ना मित्रा, त्याला तर कुठे 2 रुपये स्वस्तात वस्तू मिळत असेल ना तर तो तिथूनच घेणार. हो ते तर तसंच आहे. बरोबर आहे ना भाऊ, पैसा पैसाच असतो. आता माझी गोष्ट घ्या, माझं असं नाही आहे की माझा पगार 5-6 महिन्यांनी वाढतो. जर पगार वाढणारच नाही आणि खर्चच वाढत गेले तर सामान्य माणूस घर चालवणार कसं? आणि असेच खर्च वाढत राहिले तर मग बचत कधी करायची? आणि जर बचतच नाही करू शकलो तर भविष्याचं प्लॅनिंग कसं करणार? ओ पप्पू, तुझ्या भविष्याचे कसले खर्च आहेत? माझं लग्न नाही होणार. माझं लग्न तरी होणार ना. माझ्या लग्नाचा खर्च, माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, खूप सारे खर्च आहेत ना. मला एक एक पैसा वाचवण्याची गरज आहे ना. नाही नाही पपोटलाल, फक्त तुलाच नाही सगळ्यांना बचत करण्याची गरज असते. अरे भेडे भाऊ, जर स्वस्तात दूध मिळत आहे तर होऊ शकते दुधात काही गडबड असेल. असं असू शकत भाऊ भिडे. जर तो संतोष स्वस्तात दूध देतोय तर असं असू शकत की दुधाच्या क्वालिटी मध्ये काही गडबड असू शकत. जेठालाल, यासाठीच मी विचार केलाय की जो संतोष आहे त्याच्याकडून आपण 2-3 दिवस दूध मागून बघूया, चेक करूया की दुधाची क्वालिटी कशी आहे. जर सगळं ठीक असेल तर कंटिन्यू करूया. काय मित्रांनो, ठीक आहे ना? अगदी बरोबर आहे. हो ठीक आहे, आयडिया वाईट नाही. ओ यारो, ओ मी काय म्हणतो, हे जे दूध बीज जे आहे ना, हा विषय आपल्या घरच्या होम मिनिस्टरचा आहे, तर कोणतेही डिसिजन घेण्याच्या आधी एकदा आपापल्या बायकोला विचारायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला तर फक्त इतकंच माहिती की दुधापासून बनवलेली मिठाई कशी खातात ते. बाकी दूध कोणतं आहे, कसलं आहे, हे सगळं कोमललाच ठाऊक असतं. हो मग ठीक आहे ना, एकदा सगळी जण आपापल्या घरी बोलून घेऊया आणि मग निर्णय घेऊया. तसं तर महिला मंडळाशी बोलणं झालंय माझं आणि त्यांनी अनुमती दिली आहे, पण एकदा तरी आपण त्या सगळ्यांच्या समोर बोलूयात आणि कोणाला किती दूध पाहिजे तेही विचारूयात. महिला मंडळ कंपाऊंड मध्येच आहे. चला तर मग आता जाऊन विचारूया. चला 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 चला.